नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज फाल्गुन शुक्ल चतुर्थी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळघडामोडी: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश. परिवहन सेवेतील सवलतीवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये मतभेद. आणि सिंगल यूज प्लॅस्टिकची कडक अंमलबजावणी करण्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश आलंय. घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूला असलेल्या 9-9 मीटरच्या सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये आता होणार आहे. कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 9-9 मीटर सर्व्हिस रोडचा वापर फक्त रस्त्याजवळील दुकानदार आणि काही खाजगी गाड्या तसंच टेम्पो, ट्रक, ऑटोरिक्षा पार्किंगसाठी केला जातो. त्यामुळे स्थानिक वाहन चालक सर्व्हिस रोडचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करतात. कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत मेट्रोचं काम सुरू असून या कामामुळे या भागात नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. त्यामध्ये बऱ्याचदा खाजगी वाहनासह फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि ॲम्ब्युलन्स देखील अडकतात. आगीसारखी एखादी दुर्घटना घडली किंवा रुग्णवाहिकेमध्ये अत्यवस्थ रुग्ण असला तर सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या ठिकाणी कुठलाही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यानं या रोडवरील वाहतूक कोंडीमुळं कमीत कमी अंतरासाठी 1.5 ते 1 तासाचा कालावधी लागतोय. याकरता घोडबंदर रोडवर जर दोन्ही बाजूच्या 9-9 मीटरचा सर्व्हिस रोड हा घोडबंदरच्या मुख्य रस्त्याला जोडल्यास आणि मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला 1-1 मीटरचा फुटपाथ केला तर पादचारी आणि वाहन चालकांना या रस्त्याचा वापर करता येईल. हा अतिरिक्त 16 मीटर सर्व्हिस रोड घोडबंदर रोडला जोडावा. तसंच घोडबंदर रोडवर काही ठिकाणी वन खात्याची कुंपण भिंत भर रस्त्यात येत असल्यामुळं त्यामुळं होणारी जमीन लवकरात लवकर ताब्यात घेऊन रस्ता रुंदीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत होतो, त्याला शासनानं मान्यता दिल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. या कामाची MMRDA माध्यमातून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याकरता 400 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी MRDA जास्तीत जास्त कामं करण्यात येणार असून या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन देखील होणार आहे. लवकरच कामाला सुरुवातही होणार आहे. एका बाजूला बोरिवली टनेल होतंय तर दुसऱ्या बाजूला बाळकुंभ ते गायमुख खाडी किनारा रस्त्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. घोडबंदर रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळं घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ठाण्यातील परिवहन सेवेतील बसमध्ये महिलांना तिकिटात 50% सवलत आणि महिलांसाठी 50% राखीव असणं आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेलाय. या निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी 2024-2025 अर्थसंकल्पात केली असून ही योजना आजपासून कार्यान्वित करण्यात आली. महानगरपालिकेनं घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत करून आज शिवसेनेच्या वतीनं ठाणे रेल्वे स्थानक सॅटिस पूल इथं जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना अर्ध तिकीट देऊन तसंच ज्येष्ठ नागरिकांना मोफत तिकीट देऊन ही योजना आजपासून कार्यान्वित करण्यात आली. तिकीटात सवलत मिळाल्यामुळे समस्त महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय.
ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेत 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होती, पण आता 75 ऐवजी 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास ही योजना सुरू करण्यात आल्यामुळं याचा निश्चितच फायदा ठाणेकर नागरिकांना होणार असल्याचं देखील माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केलंय. तसंच यावेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प आणि पेढे देऊन आनंद साजरा करण्यात आला. मात्र या निर्णयावरून भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण झाले. आमदार संजय केळकर यांनी या विषयाची मागणी आपण अनेकदा यापूर्वी केली होती, मात्र या कार्यक्रमासाठी कोणाला बोलवण्यात आलं नाही असं म्हटलं असून एकूणच या प्रकारावर मुह में मोदी का नाम और थाना में बीजेपी भी नाम या शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. मात्र या नाराजीवर बोलताना नरेश म्हस्के यांनी या प्रकरणी शहराध्यक्षांना कळवलं होतं, त्यांनी सांगितलं नसेल तर दिलगिरी व्यक्त करतो अशा भावना व्यक्त केल्या. आधारवाडी कारागृहात CCTV प्रकल्प, सिम कार्डच्या धर्तीवर कॉइन बॉक्स सुविधा, व्हिडिओ कॉन्फरन्स, ई मुलाखत युनिट इत्यादी लायब्ररी या नाविन्यपूर्ण सेवा सुविधा सुरू करण्यात आल्या. अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते या सुविधांचं उद्घाटन करण्यात आलं. कॉइन बॉक्स सुविधेअंतर्गत आठवड्याला 3 कॉल करायला प्रत्येक कैद्याला मिळणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यांना महिन्यातून 1 वेळा कुटुंबासोबत आणि 1 वेळा वकिलासोबत बोलताही येणार आहे. राज्यातील जवळपास सर्वच कारागृहामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ई लायब्ररीमुळं ही लायब्ररी अपडेट करता येईल आणि याचा जास्तीत जास्त लाभ कैद्यांना मिळेल. जेलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण जेलमध्ये CCTV लावण्यात आले असून अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. यावेळी जेलच्या दुरावस्थेबाबत बोलताना गुप्ता यांनी याबाबत PWDचा पाठपुरावा सुरू आहे. आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असून याबाबत बोलताना अमिताभ गुप्ता यांनी पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात झाली आहे, ते काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताण कमी होईल हे असं सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या स्वप्नातील पंतप्रधान राहुल गांधी आज एका छोट्याशा चौकात सभा घेतात हे दुर्दैव आहे अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. देशाचे नेते आणि भावी पंतप्रधान ज्यांना हे म्हणतायत त्यांना एका चौकात सभा घ्यावी लागते. आम्ही शहरातील गल्लीतील पदाधिकारी सुद्धा शिवाजी मैदानात सभा घेतो आणि मविआचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील पंतप्रधान एका छोट्याशा चौकात सभा घेतात हे दुर्दैवी आहे असं म्हस्के म्हणाले. आम्ही सगळे एकत्र आहोत, पण एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढताना संकट कोणती येणार आहेत याचा विचार करूनच तयारी केली जाते. कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचं चांगलं वातावरण आहे, एकत्र चर्चा केली जात असल्याचं म्हस्के यांनी आनंद परांजपे यांच्या इशाऱ्यावर बोलताना सांगितलं. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर, कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगानं जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षणार्थी पोलीस, कार्यरत आणि सेवानिवृत्त जवान, अग्निशमन सेवा, पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवण्याकरता माझी वर्दी माझा मताधिकार या अभियानाअंतर्गत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये तहसीलदार आसावरी संसारे, नायब तहसीलदार स्मितल यादव, नायब तहसीलदार निलिमा मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि आगामी निवडणुकीमध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहनही केलं. यावेळी उपस्थितांच्या शंकांचं निरसन देखील करण्यात आलं. या शिबिरामध्ये ठाणे जिल्ह्यातील पोलिसांचे अर्ज भरून घेण्यात आले, तसंच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अर्ज BLO चंद्रिका पालन यांनी व्होटर हेल्पलाईन ॲपवर भरून देण्यास सहकार्य केलं. या शिबिरामध्ये सुमारे 140 पोलिसांनी सहभाग घेतल्याची माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली. कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी डॉक्टर राजेश मढवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथं आयोजित केलेल्या ती महोत्सवाला माजी खासदार संजीव नाईक यांनी भेट दिली. यावेळी ठाणे लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीतील घटक पक्षामध्ये कोणतंही दुमत नाही, ठाण्यासाठी आपलंही नाव आपण ऐकतो आहोत, पण भाजपचे वरिष्ठ नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असून लवकरच गोड बातम्या ऐकायला मिळेल. तसंच या महोत्सवात भरवण्यात आलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ या वस्तूंच्या प्रदर्शनाला नाईक यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला. ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांतील स्मार्ट विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून ते भारावून गेलो. अशा प्रकारच्या कार्यक्रमानं विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळून प्रेरणा मिळते. या टी महोत्सवात विद्यार्थी गटासह 17 ते 35 आणि 35 पुढील वयोगटातील महिलांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांची स्तुती संजीव नाईक यांनी केली. सोशल एम्पॉवरमेंट अँड व्हॅलंटरी असोसिएशन म्हणजेच सेवा कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या सहयोगानं काम करणारी ठाणे जिल्ह्यातली एक महत्त्वाची संस्था आहे. सेवा संस्था बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत प्रकाशित केलेल्या शिक्षा आणि बालविवाहाचा शेवट, भारतातील मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्यासाठी शिक्षकाची भूमिका या शोधनिबंधाचं कौतुक करते. हा शोधनिबंधाचा अहवाल बालविवाहाशी लढण्यासाठी शिक्षणाच्या भूमिका किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित करतो आणि भविष्यातील प्रयत्नांना मार्गदर्शन करण्यासाठी मौल्यवान माहिती प्रदान करतो. 18 वर्षाखालील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याच्या आवाहनाला सेवा संस्थेचं पूर्ण अनुमोदन आहे. जिल्ह्यात सेवा संस्थेच्या समर्पित कार्यकर्त्यांनी समाजाशी संवाद साधणं, शिक्षण उपक्रम आणि स्थानिक प्रशासनाशी सहकार्य करून बालविवाहाच्या अनेक घटना रोखण्यात यशस्वी भूमिका बजावली. सेवा संस्थेचं ठाम मत आहे की मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन आपण त्यांना सक्षम करू शकतो, विवाह टाळू शकतो आणि येत्या पिढ्यांसाठी चांगलं भविष्यही घडवू शकतो. यावेळी महिला कार्यकर्त्या, ग्रामीण पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही ठाणे जिल्ह्यात बालविवाहाच्या अनेक घटना रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत, तथापि संपूर्ण देशात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची आणि राज्यात बालविवाहावर पूर्ण बंदीची गरज आहे. सर्व राजकीय पक्षांनी या विषयाचं महत्त्व ओळखलं पाहिजे आणि त्यांच्या येत्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये याचा समावेशही केला पाहिजे, असं सेवा संस्थेचे संस्थापक संचालक ॲडव्होकेट अशोक पवार यांनी सांगितलं. मी एक जबाबदार नागरिक ही भावना सगळ्यांच्या मनात रुजली आणि आली तर विकासाचा वेग वाढेल, असं प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी केलंय. मेरा युवा भारत या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि प्रेस क्लब कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानं कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर इथं महानगरपालिका कामकाज आणि महानगरपालिकेचा अर्थसंकल्प या विषयाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत आयोजित केलेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी हे प्रतिपादन केलं.
समाजाप्रती आपलं योगदान काय असेल ते समजून घेतलं पाहिजे. बजेट विषयी माहिती आजच्या तरुण पिढीला समजावी, या मुलांचे विचार समजून घ्यावेत या दृष्टिकोनातूनच आजच्या चर्चा सत्राचं आयोजन केलं असल्याची माहिती आयुक्त इंदुराणी जाखड यांनी यावेळी दिली. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहितीपूर्ण उत्तरं दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, नियमावली, संस्थेची कर्तव्य याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर महापालिकेचं मुख्य लेखा वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी महानगरपालिकेचं अंदाजपत्रक कसं तयार होतं, त्यात काय काय तरतुदी असतात याचं विश्लेषण उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सादर केलं. माय युवा भारत हे शासनाचं डिजिटल व्यासपीठ असून सर्व युवा वर्गाला एकमेकांना जोडण्यासाठी केंद्र शासनानं हे डिजिटल व्यासपीठ तयार केलं असून युवा वर्गानं माय भारत डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर रजिस्ट्रेशन करून मेरा युवा भारत या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन या उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत यांनी केलंय. सिंगल यूज प्लास्टिकचा वाढता वापर ही अतिशय चिंतेची बाब आहे. या बंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असं तातडीचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले. याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष पथकं तयार करून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी उदाहरणार्थ बस स्थानकं, रेल्वे स्थानकं, बाजारपेठा, भाजी मंडई, फूल मंडई या ठिकाणी अचानक भेटी देऊन दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सिंगल यूज प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करून त्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला 10 दिवसात सादर करावा असे देखील निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर तातडीनं सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीची अंमलबजावणी करणं हे आपलं मिशन असल्याचं सिद्धेश कदम यांनी सांगितलं. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश. परिवहन सेवेतील सवलतीवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये मतभेद. आणि सिंगल यूज प्लास्टिकची कडक अंमलबजावणी करण्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.